विदर्भात हिंगोली सेनगाव वसमत औंढा कळमनुरी या पाचही तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. काही ठिकाणी टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हिंगोलीतल्या बासंबा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानं विदर्भ मराठवाड्याचा संपर्कही तुटला. तर सेनगावमध्ये हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानं वाहतूक कोंडी झाली. औंढा नागनाथ इथेही महामार्ग अडवण्यात आला होता. आरक्षण मिळालं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा समाजानं दिला. रायगडमध्ये सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. माणगावमध्ये शेकडो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूंकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या चांदोली चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आला. रस्ता अडवल्यानं वाहतूक खोळंबली. निफाड तालुक्यातील चांदोली रस्त्यावर मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूरमध्येही मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आंदोलकांनी अंबाजोगाई लातूर महामार्ग अडवला. रेणापूर फाटा इथं हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेणापूर शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपली दुकानं कडकडीत बंद ठेवली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरच्या कासेगावात ट्रॅक्टर आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली. मराठा आरक्षणासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. मनोज जरांगेंच्या निरोगी आयुष्यासाठी तुळजाभवानी समोर महाआरती करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी शहरातून मशाल मोर्चाही काढण्यात आला. शिवाजी चौकातून निघालेला हा मशाल मोर्चा शहरभर फिरून तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर आला. या ठिकाणी महाद्वारासमोर महाआरती करण्यात आली. तर सोलापूरमध्ये सकल मराठा समाजानं रूपभवानी देवीची महाआरती केली. मनोज जरांगेंना बळ मिळावं अशी प्रार्थना देवीकडे करण्यात आली. यावेळी जुना तुळजापूर नाका शांतीनगर परिसरातून रॅली काढत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आई भवानी चरणी महाद्वार या ठिकाणी महाआरती करून या तुळजापूर नगरीतनं देवीचा पोत पाजळून नगर प्रदक्षिणा काढली व या सरकारला सद्बुद्धी दे. या अन्याय मराठा समाज होत आहे हे लवकरात लवकर थांबू दे यासाठी आज आई भवानी चरणी प्रार्थना करून या देवीला साकडं घालण्यात आलंय. सोलापुरात उपोषण करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली. सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या बाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान प्रशांत देशमुख या तरुणाची तब्येत खालावली. 7 दिवसांपासून या आंदोलनात सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे झी 24 तास.